मध्ये शिवसेना उभी नाही, शिवसेनेचा बंडखोर उभा आहे आणि हा बंडखोर आहे त्याने या ठिकाणी जिल्हा प्रमुखांचा राजीनामा दिला आहे असं त्यांनी सांगितलं आहे. या क्षणापर्यंत तरी मातोश्रीने त्याचा राजीनामा स्वीकारलेला नाही असंही शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांनी पत्रकारांना सांगितल्याचं वर्तमानपत्रात मी वाचलं. आता मला एक आहे की जो सच्चा शिवसैनिक आहे तो कायम आमच्या बरोबर राहिलेला आहे. जो बाळासाहेबांना मानणारा गट आहे तो या जिल्ह्याबरोबर सातत्याने युतीचा धर्म पालन करणार आहे. त्यामुळे जो सच्चा आहे तो आमच्या बरोबर आहे आणि जो गद्दार आहे तो निश्चित राहणारच नाही. आणि त्याची आम्ही कधी काळजी पण केली नाही या गद्दारांची. पण मी वाट पाहतो आहे की जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा मातोश्री केव्हा मंजूर करते. किंवा शिवसेनेत राहून जर बंडखोरी होत असेल आणि पदावर राहून जर बंडखोरी होत असेल तर मला वाटतं हे चिंतनीय आहे